नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेकार्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये। खास आपल्या मराठी बांधवांसाठी आपण ऑटोकॅड सॉफ्टवेअरची ट्युटोरियल सिरीज पूर्णपणे मराठीमधून घेऊन आलो आहोत। याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला हे सॉफ्टवेअर शिकायला मिळेल, तेही मराठीमधून। तर जास्त वेळ वाया न घालवता चला सुरू करूया। आज आपण सर्कल कमांड बघणार आहोत। सर्कल कमांडचा ऑप्शन ड्रॉ टूलबारला तिसऱ्या नंबरला आहे। जर इथं दिसत नसेल तर तुम्ही कीबोर्डवर टाईप करू शकता सी आणि प्रेस करा एंटर। सर्कलमध्ये तुम्ही बघितलं तर इथं टोटल सहा टाईप्स आहेत, ठीक आहे। तर त्यातला पहिला टाईप बघूया, सेंटर रेडियस। कमांड सिलेक्ट केली, त्याच्यानंतर जसं आपण लाईनमध्ये किंवा पॉलीलाईनमध्ये फर्स्ट पॉईंट जो आहे तो एक्स वाय कॉर्डिनेट देऊ शकतो, सेम तसंच याच्यामध्ये सर्कल कमांडमध्ये त्याचा जो सेंटर आहे त्याचा एक्स आणि वाय कॉर्डिनेट आपण देऊ शकतो। सपोज या ठिकाणी आपण एक्स कॉर्डिनेट दिला 30, टॅप प्रेस केलं आणि वाय कॉर्डिनेट दिला 15 आणि एंटर, तर तो सेंटर जो आहे तो त्या कॉर्डिनेटला फिक्स झाला। त्याच्यानंतर आपल्याला त्या सर्कलची रेडियस मेन्शन करायची आहे, किती रेडियसचा आपल्याला सर्कल पाहिजे। तर आपण टाकूया इथं 13, एंटर। तर हा आला 13 रेडियसचा सर्कल। याचं डायमेन्शन आपल्याला शो करायचं असेल, रेडियस किंवा डायमीटर शो करायचं असेल, तर इथं ॲनोटेशन टूलबारमध्ये इथं वर एक्सपांड केल्यानंतर खाली तुम्हाला ऑप्शन्स दिसतील, त्याच्यामध्ये रेडियस आणि डायमीटरचं ऑप्शन आहे। रेडियस मोस्टली आपण आर्कसाठी शो करतो आणि फुल सर्कल असेल तर त्यासाठी आपण डायमीटर शो करतो। रेडियस शो करण्यासाठी तुम्ही हा ऑप्शन यूज करू शकता आणि डायमीटरसाठी हा ऑप्शन यूज करू शकता, ओके। अशा प्रकारे रेडियससाठी आर आणि डायमीटरसाठी डायमीटरचा सिम्बॉल शो करेल, ठीक आहे। नेक्स्ट, सर्कलवर जर तुम्ही डबल क्लिक केलं तर तुम्हाला त्याच्या प्रॉपर्टीज दिसतील। आता प्रॉपर्टीज काय काय दिसतात आपल्याला, तर इथं सगळ्यात पहिलं कलर आपण चेंज करू शकतो, लेअर इथून चेंज करू शकतो, लाईन टाईप चेंज करू शकतो। या तीन प्रॉपर्टीज आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। सेंटर एक्स आणि सेंटर वाय म्हणजे या सेंटरची पोझिशन एक्स आणि वाय असं ते डिफाईन करते। रेडियस त्याचा 13 आहे, डायमीटर 26 आणि हा सर्कमफरन्स आहे आणि हा एरिया। एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला डबल क्लिक केल्यानंतर डिरेक्टली मिळतात, ठीक आहे। नेक्स्ट ऑप्शन बघूया, सर्कलमधला सेंटर आणि डायमीटर। जर तुम्हाला सेंटर पॉईंटचा एक्स वाय कॉर्डिनेट दिला असेल तर तो एंटर करा, किंवा नसेल दिला तर ज्या ठिकाणी आपल्याला तो सर्कल पाहिजे त्याचा सेंटर ज्या ठिकाणी पाहिजे तिथं क्लिक करा आणि डायमीटरची व्हॅल्यू टाका। आता या पहिल्या केसमध्ये आपण 13 व्हॅल्यू टाकली रेडियससाठी, आता सेम आपण 13च व्हॅल्यू टाकू पण ही डायमीटरसाठी असेल, ओके। आणि याच्यावर डबल क्लिक केलं की आपल्याला इथं दिसेल डायमीटर आणि रेडियस। नेक्स्ट ऑप्शन आहे टू पॉईंट सर्कल। टू पॉईंट सर्कल जो आहे तो दोन पॉईंट्समधून पास होतो। फॉर एक्झाम्पल याचा या सर्कलचा सेंटर आणि या सर्कलचा सेंटर, पॉईंट वन आणि पॉईंट टू आपण डिफाईन करतो याच्यामध्ये। आता पॉईंट वन पॉईंट टू डिफाईन करतो म्हणजेच काय, तर इथे तुम्हाला डॉटेड लाईनमध्ये दिसेल बघा स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट, म्हणजेच काय तर त्या सर्कलचा डायमीटर आपण मेन्शन करतो आहे। डायमीटरची व्हॅल्यू टाकली सपोज 20 आणि एंटर। नेक्स्ट ऑप्शन आहे थ्री पॉईंट सर्कल। सपोज एखादा सर्कल आपल्याला एखाद्या ट्रायंगलमधून पास करायचा असेल तर त्या केसमध्ये हा ऑप्शन यूज करू शकतो आपण थ्री पॉईंट सर्कल, पॉईंट वन, पॉईंट टू आणि पॉईंट थ्री। नेक्स्ट ऑप्शन आहे टँजंट टँजंट रेडियस। आता या केसमध्ये आपण दोन ज्योमेट्रीजना टँजंट आणि त्याच्यानंतर आपण सर्कलची रेडियस मेन्शन करतो, तर याच्यामध्ये दोन ज्योमेट्रीजना टँजंट आणि त्याच्यानंतर सर्कलची रेडियस आपण मेन्शन करू शकतो। तर सपोज आपल्याला या सर्कलला आणि या सर्कलला टँजंट असणारा असा खालच्या साईडला एक सर्कल पाहिजे,
तर कमांड सिलेक्ट करा टँजंट टँजंट रेडियस, या सर्कलवर खालच्या साईडला क्लिक करा, या सर्कलवर खालच्या साईडला क्लिक करा आणि रेडियसची व्हॅल्यू मेंशन करा, एंटर। ओके, अशा प्रकारे आपण टँजंट टँजंट रेडियस सर्कल ड्रॉ करू शकतो। आता हेच जर आपण पॉइंट्स वरचे घेतले असते, या ठिकाणी टँजंट टँजंट आणि रेडियस, तर तो वरच्या साईडला आला असता, कारण आपण पॉइंट्स जे क्लिक करतो ते वरच्या साईडचे क्लिक करतो आहे। आणि शेवटचं ऑप्शन आहे टॅन 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 किंवा ट्राई टँजंट, याच्यामध्ये आपल्याला रेडियस वगैरे मेन्शन करायची काही गरज नसते। सिंपली आपल्याला कोणत्या तीन जॉमेट्रीजना टँजंट आहे ते तीन जॉमेट्री सिलेक्ट करा आणि त्याला टँजंट असणारा सर्कल ड्रॉ होईल। ठीक आहे, सपोज या केसमध्ये बघितलं सर्कल वन, सर्कल टू, सर्कल थ्री। ठीक आहे, आता हेच पॉइंट जर मी वरच्या साईडला क्लिक केले तर तो कसा येतो आहे बघा, टँजंट 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 बाहेरच्या साईडनं आला। ओके, तर अशा प्रकारे आपण सर्कल्स ड्रॉ करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।